बऱ्याचदा कोणत्या तरी स्पेशल ओकेजनसाठी किंवा बाहेर आउटिंगला जाताना किंवा पार्टीला जाताना आपल्यातल्या बऱ्याच जणांना स्ट्रेटनिंग करायला आवडतं. पण आता जर आपण पार्लरमध्ये जाऊन स्ट्रेटनिंग करायचं म्हटलं की एकतर ते खूप खर्चिक असतं आणि टाईम कन्झ्युमिंगसुद्धा असतं. त्यामुळे मी तर पर्सनली घरच्या घरी स्ट्रेटनिंग करणं प्रेफर करते. पण बऱ्याच जणांचं घरच्या घरी स्ट्रेटनिंग करताना असं होतं की एकतर ते केस व्यवस्थित स्ट्रेट होत नाहीत कारण त्यांना स्ट्रेटनिंग करण्याची योग्य पद्धत कोणती हेच माहिती नसतं. किंवा बऱ्याचदा असं होतं की त्यांनी जे स्ट्रेटनिंग केलेलं असतं ते जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे आज मी काय करणार आहे, आज मी तुम्हाला माझी स्ट्रेटनिंग करण्याची संपूर्ण प्रोसिजर शेअर करणार आहे. मी दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या केसांना स्ट्रेटनिंग केलं ना तर तुमचं स्ट्रेटनिंग जास्त काळ टिकेल आणि ते एकदम व्यवस्थित होईल. लाईक तुम्ही बघू शकता माझे केस एकदम तुम्हाला स्ट्रेट दिसत आहेत आणि छान मॅनेजेबल दिसत आहेत. सो याच पद्धतीचं हेअर स्ट्रेटनिंग तुम्हाला सुद्धा अगदी 10 मिनिटात अचीव करता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो सर्वात पहिले मी माझ्या केसांना व्यवस्थित कोंब करून घेणार आहे आणि त्याच्यावरती ॲलोवेरा जेल अप्लाय करून घेणार आहे. तुमच्याकडे जर हेअर सिरम असेल तर हेअर सिरम तुम्ही यूज करू शकता. पण जर तुम्ही खूप रेग्युलरली हेअर स्ट्रेटनिंग वगैरे करत असाल ना तर तुमच्याकडे हीट प्रोटेक्टंट स्प्रे असणं फार महत्त्वाचं आहे. सो जर तुम्ही रेग्युलरली स्ट्रेटनिंग करत असाल तर तुम्ही हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरत जा. पण कधीतरी करत असाल तर मग ॲलोवेरा जेल किंवा सिरम लावूनसुद्धा तुम्ही करू शकता. सो आता मी माझ्या हेअरला कोंब करून घेतले आणि माझे हेअर असे वेवी आहेत, ते कम्प्लिटली स्ट्रेट नाही आहेत. आणि याच्यावरती मी प्रॉपरली ॲलोवेरा जेल अप्लाय करून घेणार आहे. भरपूर ॲलोवेरा जेल अप्लाय करायचं आहे, अजिबात कंजूसी नाही करायची आहे. ॲलोवेरा जेल अप्लाय करताना प्रत्येक स्ट्रँडला तुमच्या ते जेल लागलं पाहिजे. सो मी इथे डॉक्टर जेनचं ॲलोवेरा जेल वापरते. तुम्हाला हे ॲलोवेरा जेल कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये मिळून जाईल आरामात, कोणत्याही आयुर्वेदिक स्टोरमध्ये सुद्धा मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल. मी हे ॲलोवेरा जेल रेग्युलरली यूज करते आणि माझं हे पर्सनल फेवरेट आहे. माझ्या स्किनवरती, माझ्या हेअरवरती मी हेच ॲलोवेरा जेल वापरते. सो स्ट्रेटनिंग करताना मी जसं आधी सांगितलं, तुम्हाला तुमच्या केसांना व्यवस्थित ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांना सेक्शन्समध्ये डिवाईड करायचं आहे. सो सर्वात पहिले मी लोअर सेक्शन करायला घेणार आहे. सो खालचे केस स्ट्रेट करताना त्यातलासुद्धा एक छोटासा सेक्शन मी घेणार आहे आणि त्या सेक्शनला स्ट्रेटनिंग करायला स्टार्ट करणार आहे. असं करून मी थोडे थोडे सेक्शन्स घेऊन माझ्या केसांना मी स्ट्रेट करणार आहे. आता मी जी मशीन यूज करते आहे ती आहे फिलिप्सची स्ट्रेटनिंग मशीन. सो या मशीनच्या मदतीने मी माझं संपूर्ण हेअर स्ट्रेटनिंग करून घेणार आहे. आता लोअर सेक्शन करून झाल्यानंतर मी ते लोअर सेक्शनचे जे स्ट्रेटनिंग केलेले केस आहेत ते मी मागच्या बाजूला सिक्युअर करून घेणार आहे आणि त्यानंतर मी मिडल सेक्शन घेऊन त्या सेक्शनला स्ट्रेटनिंग करायला आता सुरुवात करणार आहे. मिडल सेक्शनला सुद्धा, मिडल सेक्शनमधून सुद्धा थोडेसे सेक्शन्स घेऊन मी केस स्ट्रेट करणार आहे. आणि स्ट्रेटनिंग करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला अगदी जोरजोरात ती मशीन तुमच्या केसांमधून फिरवायची नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एकदम हळूवारपणे ती जी मशीन आहे ती तुमच्या केसांमधून फिरवायची आहे. म्हणजे काय होईल की एकतर ऑलरेडी आपण एक एक स्ट्रँड घेऊन केस स्ट्रेट करतोय, राईट. त्यामुळे तुमच्या सगळ्या केसांना व्यवस्थित स्ट्रेटनिंग होईल आणि जेव्हा तुम्ही हळूवारपणे ती मशीन तुमच्या केसांमधून फिरवताना तेव्हा तुमचे केस प्रॉपरली स्ट्रेट होतील. कारण आपण जेव्हा एकदम जास्त केस घेऊन फास्ट मशीन केसांमधून फिरवतो ना तेव्हा ते स्ट्रेटनिंग इतकं व्यवस्थित होत नाही. पण तुम्ही थोडंसं हळूवारपणे जर स्ट्रेटनिंग केलं तर ते प्रॉपरली स्ट्रेटनिंग होतं. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये ती मशीन माझ्या केसांवरती थोड्या सेकंदांसाठी होल्ड करते आहे आणि मग मी ती खालच्या बाजूला फिरवते आहे. आता तुम्हाला अगदीच स्लो नाही करायचं आहे, नाहीतर असं होईल की तुमचे केस लिटरली जळून जातील. इतकं स्लो तुम्हाला नाही करायचं आहे. पण स्ट्रेटनिंग करताना जसे जसे तुमचे केस स्ट्रेट होतील ना तसं तुम्हाला ती स्पीड आपल्याआप लक्षात होईल. पण एकदम पण फास्ट नाही करायचं आहे, मेक शुअर करा मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने करायचं आहे. आता मिडल सेक्शन कम्प्लीट झाल्यावरती मी माझा फ्रंट सेक्शन स्ट्रेट करायला स्टार्ट करते आहे. फ्रंट सेक्शनमध्ये पण मी सेम प्रोसिजर फॉलो करून माझ्या केसांना स्ट्रेट करणार आहे. आता ओव्हरऑल तुम्ही बघू शकता संपूर्ण केस स्ट्रेट झालेले आहेत. त्यानंतर मी जस्ट एक फायनल टच देण्यासाठी माझ्या संपूर्ण केसांमधून मशीन फिरवून घेणार आहे.
अँड दॅट्स इट. अशा पद्धतीने व्यवस्थित आणि अगदी कमी वेळात हेअर स्ट्रेटनिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हेअर स्ट्रेटनिंग केल्यावरती माझे केस एकदम स्ट्रेट आणि मॅनेजेबल आणि खूप शाईनी दिसत आहेत. एकदम स्ट्रेटचा अर्थ असा नाही की पोकर स्ट्रेट, बट देन थोडासा तो नॅचरल टच माझ्या केसांमध्ये तसाच आहे. थोडेफार वेव्ज तसेच आहेत, पण ते एकदम पोकर स्ट्रेट असले ना केस की ते अननॅचरल वाटायला लागतं. सो मला थोडेसे वेव्ज माझ्या केसांमध्ये असणं आवडतं. सो त्याच पद्धतीने मी स्ट्रेट केलं आहे आणि आय एम जस्ट लव्हिंग द ओव्हरऑल लुक. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. ही स्ट्रेटनिंगची प्रोसिजर तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर ही सेम प्रोसिजर फॉलो केली तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. आय शेल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन कीप वॉचिंग लोकमत सखी.